जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांचं, सर्व छायाचित्रकार, मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी साहेबांना विनंती करतो की आपण प्रेसला संबोधित करावं. नेहमीच माझ्या पाठीशी राहणारे सर्व आपण पत्रकार बांधवांना या ठिकाणी स्वागत करत असताना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीनं महायुती पुढं पुढं चालत आहे त्याचा काँग्रेसनं धसका घेतलेला आहे. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर उत्तर या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून माझी निवड जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनं जाहीर केलेला कार्यकर्ता म्हणून जाहीर केलेला उमेदवार राजेश लाटकर यांची उमेदवारी बदलली. विद्यमान आमदार जयशीरताई जाधव यांना 2 महिन्यापूर्वी असं सांगण्यात आलं होतं की आपल्यासाठी काम केलेल्या कार्यकर्त्याला यावेळी संधी द्यायची. राजू लाटकर यांचं नाव जाहीर झाल्यानंतर अचानक काय असं एका रात्रीत झालं की सौ मधुमिमा राजे छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झालेली डावलून परत पुन्हा एकदा जाहीर झाली. यामध्ये विद्यमान आमदार जयशीरताई जाधव यांना कुठल्याही परिस्थितीत विश्वासात घेण्यात आलं नाही आणि म्हणून हा त्यांचा अवमान झालाच. पण ज्या पद्धतीनं काँग्रेस कार्यकर्त्याच्या पाठीमध्ये राहते असा दिंडोरा पेटवण्यात येत होता त्या कार्यकर्त्याचा देखील अवमान झाला. आणि म्हणून जे काही घडलं त्या संदर्भात काँग्रेसच्या आमदार श्रीमती जयशीताई जाधव यांनी काल आपल्या सर्वांना पत्रकार परिषद घेऊन त्याविषयी माहिती दिलेली आहे. काल त्यांचा आम्ही शिवसेनेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते जाहीर प्रवेश घेतला आणि त्यानंतर दुपारी काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले. मला या बाबतीत असं म्हणावं लागेल, पराभव होण्याची खात्री झाल्याने अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप आमच्यावर करण्यात आले नाही. कारण कालचा जो निर्णय होता हा श्रीमती जाधव यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी स्वतः घेतलेला निर्णय होता. त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की 3 महिन्यापूर्वी साधारण गणपतीच्या वेळी सर्वप्रथम त्या कोल्हापुरात लागणाऱ्या डिजिटल वरून माझा फोटो गायब करण्यात आला. 3 महिन्यापूर्वी मला सांगण्यात आलं की कार्यकर्त्याला आपण संधी देऊया, ती मला मान्य होती. राजू लाटकर यांचं नाव मी स्वतः सुचवलं असं त्या म्हटल्या. पण राजू लाटकरांची उमेदवारी ज्यावेळी सौ मधुरमा राजेंच्याकडे गेली त्यावेळी मला कुठलंही विश्वासात घेतलं नाही असं त्यांनी सांगितलं. मी आपल्याला या ठिकाणी विश्वासानं सांगतो की माझ्या राज्यस्तरीय नेत्यांसह जिल्हास्तरीय नेत्यांचा ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये काळी मात्र संबंध. त्यांच्यावर जी वेळ आली, त्यांच्यावर जो अन्याय झाला, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांची माझी मीटिंग झाली. त्यांनी स्वतः या ठिकाणी मला बोलून दाखवलं की मला अशा पद्धतीनं माझा अवमान केला गेला, मला प्रत्येक प्रक्रियेमध्ये विद्यमान आमदार असताना डावललं गेलं आणि म्हणून मला आज जे राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं काम सुरू आहे
या माध्यमातून महिलांसाठी काम करायचं, म्हणून मला शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा। या बाबतीतली कल्पना मी सन्माननीय मुख्यमंत्री असतील, सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब जे संसदीय नेते आहेत आमचे, त्यांना मी कळवले आणि त्यानंतर त्यांनी त्यांना भेटायला बोलवलं आणि त्यांचा प्रवेश काल झाला, त्यांना उपनेतेपद बहाल केलं। यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा कोणताही यामध्ये हात नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आणि श्रीमती जाधव वहिनी या कुठल्याही निर्णय घेण्यास सक्षम आहेत हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे। त्यांच्या प्रवेशाने पक्षास बळकटी प्राप्त झालेली आहे, फुटबॉल क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव काम आहे, मंगळवार पेठ परिसरामध्ये त्यांचा बालेकिल्ला आहे आणि त्याचबरोबर इंडस्ट्री डिपार्टमेंट जे आहे इंडस्ट्रीमध्ये त्यांचा मोठा दबदबा आहे किंवा त्यांनी त्या ठिकाणी त्यामध्ये काम केलेलं आहे।